कमी प्रमाणात झाल्याने मराठवाडा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. मात्र यासाठी दुष्काळग्रस्तांना नुसतीच मदत जाहीर केली, मात्र त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाहीये. या विरोधात मराठवाडा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून व कामगार पक्षाकडून 31 जानेवारीला बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषदेचे आयोजन करण्यात आले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती असतानाही राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफ करत नाहीये. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून व कामगार पक्षांकडून येत्या 31 जानेवारीला बीड येथे मराठवाडा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मराठवाड्याची दुष्काळ परिषदेचं आयोजन बीड येथे केलेलं आहे. दुष्काळ परिषदेमध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची पहिल्यांदा कर्जमुक्ती झाली पाहिजे, कर्जमाफीची आमची पहिली मागणी आहे. ह्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचं रब्बीच्या पिका रब्बीसाठी जी पेरणी केली त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी ते नुकसान भरपाई म्हणून एकरी 10,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी दावणीला चारा तिथं मिळाला पाहिजे. आता छावणीमध्ये चारा नको, दावणीला चारा मिळाला पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी एक प्रमुख मागणी आहे. या परिषदेत पक्षाचे सचिव भाई विकास शिंदे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गंभीर नसल्याचा आरोप केलाय व भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देण्याचे आश्वासन दिले मात्र अंमलबजावणी केली नाही. शेतकऱ्यांसाठी आता वेगवेगळ्या योजना शासन फक्त काढतं, मागेल त्याला शेततळ देतो अशी घोषणा त्यांनी केली होती, परंतु ही दिल्या गेली नाही. ज्या काही घोषणा सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या होत्या त्या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा आणि विनाअट ही पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी तिथं राहणार आहे. सरकारने जाहीरनाम्यामध्ये जे काही सगळं दिलं होतं नुसतं जाहीरनाम्यामध्ये दिलं, आता ते जाहीरनाम्यामध्ये नको, तुम्ही जे बोललात ते आता आम्हाला करून दाखवा, हे सांगण्यासाठी आम्ही दुष्काळ परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही दुष्काळ परिषद म्हणजे ही सुरुवात आहे, यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये सगळं हे आंदोलन पेटवण्याचं काम आता इथून सुरू करणार आहोत. यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप केलाय. यात बीड येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिवेशनास पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, पक्षाध्यक्ष गणपतराव देशमुख व इतर राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुंबई शहरातील सर्व हालचालींना लक्ष राहावे व होणारे गुन्हे यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने शहरात सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी 5,625 कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी मुंबईत अतिरिक्त 5,625 कॅमेरे बसविण्यास व यासाठी 323 कोटी व 23 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी शहरात 1,510 ठिकाणी 4,717 सीसीटीव्ही कॅमेरे लावून हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलाय. प्रकल्पाच्या करारातील तरतुदी व तांत्रिक बाबी विचारात घेऊन L&T कंपनी मार्फत हे काम करण्यात येणार आहे. एकंदरच यामुळे शहरात सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील वाढते गुन्हेगारी यावर देखील आळा बसणार आहे. पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना भाईंदर येथे घडली. या हत्येनंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात दाखल होऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करत गुन्हा केलेल्या पतीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या ऑफिस मध्ये घुसून धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची घटना भाईंदर येथे घडली. वीणा भोईर असे या मृत पत्नीचे नाव असून कुमार भोईर असे या आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. लोकायुक्ताबाबत सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा व लोकपाल नेमावा तसेच शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा यासारख्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर येथे उपोषण आंदोलनाला सुरुवात केली. राज्यात लोकायुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालाचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर येथील रायगड सिद्धीमधील यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू केले. लोकायुक्ताबाबत सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसेच शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा यांसारख्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती अण्णांनी फेटाळली असून
वय व तब्येतीचा विचार करता आंदोलन मागे घेण्यास विनंती करणारी गिरीश महाजनांचाही त्यांनी हिरमोड केलाय. ये आश्वासन क्या एक दो महीने का नहीं, सत्ता में आने से पहले से आश्वासन कितने. मुझे तो कभी कभी प्रश्न निर्माण हो जाता है कि ये पंतप्रधान और उनके लोगों ने जो आश्वासन दिए जनता को, उनको भी याद है नहीं पता नहीं, इतने आश्वासन दिए और अभी भी पालन नहीं कर रहे. किसान का प्रश्न आश्वासन दिया ना स्वामीनाथन कमेटी का रिपोर्ट का, हम पालन करेंगे, पालन नहीं किया है. तो इतने आश्वासन दिए, मैं तो बोलता कि ये पंतप्रधान है ना, पंतप्रधान, इनका नाम ऐसे रखना पड़ेगा, आश्वासनाबाद पंतप्रधान. डॉक्टर अंगद घुटे यांनी फायनोसिस या आजारावर एमपीआरटी मेथड विकसित केली. यामुळे या विकारातील मुलांना याचा लाभ मिळत असून कुठलीही शस्त्रक्रिया न करता मुले निरोगी होण्यास मदत होते. फायनोसिस हा आजार शस्त्रक्रियेशिवाय पूर्ण बरा केला जात नाही, मात्र असे असतानाही यावर शस्त्रक्रियेशिवाय उपाय डॉक्टर अंगद यांनी शोधलाय. प्रामुख्याने हा आजार लहान मुलांमध्ये जास्त आढळून येत असून हा आजार शस्त्रक्रियेशिवाय बरा होत नाही. या आजारात होणाऱ्या वेदना असह्य असतात. आपली जी एमपीआरटी जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे आणि पेशंटला त्याला कितपत त्याला किती वेळानंतर त्याला रिलीफ मिळते त्याबद्दल जर आपण काही सांगाल. डॉक्टर घुटेज एमपीआरटी नावाची जी पद्धत आपण विकसित केलेली आहे, याच्यामध्ये 27 प्रकारचे औषधी द्रव्य वापरले जातात. त्यामध्ये आपण 26 जडीबुटी आणि एक क्षार द्रव्य वापरलं जातं. अशा पद्धतीनं जे औषध आपण तयार करतो ते आपण पहिलं त्या लघवीच्या जागेवर लहान बाळाच्या लावतो. एक 15-20 मिनिटं आपण थोडंसं थांबतो त्याला. जेव्हा ते पूर्ण औषध शोषलं जातं तेव्हा आतमधले जे ॲडिजन्स असतात, फायब्रस टिश्यूज असतात, ते हळूहळू रिलीज व्हायला लागतात. त्याच्यानंतर आपण परत पेशंटला आपल्या टेबलवर घेतो आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये पेशंटला सुट्टी करून देतो. आपल्याकडे आपण ॲडमिट करत नाही ह्या पेशंट्समध्ये. आणि डॉक्टर घुटेज एमपीआरटी नावाची मेथड म्हणजे एमपीआरटी म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. ह्या मेथडमध्ये कुठेही इंजेक्शनचा वापर केला जात नाही, कुठलीही भूल दिली जात नाही, कुठलीही त्वचेची कापाकापी केली जात नाही, कुठल्याही कैचांचा ब्लेडचा वापर केला जात नाही. या पद्धतीत आपण नैसर्गिकरित्या निसर्गानं ज्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे त्या नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीनंच ह्या पेशंटला याच्यातून आपण उपशय देऊ शकतो किंवा त्याचा उपचार आपण छानपैकी करू शकतो, कुठलीही शून्य रिस्क न घेता. मात्र अद्यापही देशाशिवाय परदेशातही या आजारावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. फायनोसिस या आजारावर डॉक्टर गुटे यांनी एमपीआरटी मेथड स्वयं विकसित केले. या मेथडमध्ये त्यांनी गेल्या 10 वर्षापासून ग्रामीण भागात रुग्णांसाठी काम केले. तसेच आतापर्यंत त्यांनी 1400 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. यश विनोद कदम माझा भाचा आहे, त्याला खूप लघवीचा त्रास होता. तर मग सरांना आम्ही दाखवलं तर मग ते बोलले की त्याचं ऑपरेशन करायला, बरेच डॉक्टरांना दाखवलं पण त्यांनी पण सांगितलं की टाक्याचं करायला लागेल म्हणून. मग हे बोलले की बिना रक्त न हे काही विजा होता ना आम्ही व्यवस्थित ऑपरेशन करू म्हणून. तर गुरुवारी दुपारी 4 वाजता त्याचं ऑपरेशन केलं. 5 मिनिटांनी तो व्यवस्थित खेळायला लागला. आता व्यवस्थित आहे, खेळतो वगैरे, लघवी वगैरे त्याची व्यवस्थित चालू आहे. मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस
2103 सी विंग फ्लोरा एमआयला कोळशेत रोड ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. भिवंडी सत्र न्यायालयात अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्षेची न्यायालय सुनावणी सुरू असताना सोयीच्या गुणात असलेल्या आरोपीने न्यायाधीशांना शिक्षा कमी करण्याची विनंती करूनही शिक्षा कमी न केल्याच्या रागातून या आरोपीने आपल्या पायातील चपला न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केलेला हा आरोपी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या संदर्भात त्याला न्यायालयात हजर केले असता तुला गुन्हा कबूल असेल तर दंड व 6 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायाधीशांनी सांगितले. यावर मी आधीच 6 महिने शिक्षा भोगली असून ती कमी करून मला सोडून द्यावे अशी विनंती आरोपी अशरफ अन्सारी यांनी केली. मात्र असे होऊ शकत नाही, आणखीन 6 महिने शिक्षा भोगावीच लागेल असे न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला व त्याने रागातच पायातील 2 चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. पण या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. जन्मदात्या माता पित्याला देवाचा दर्जा दिला जातो, मात्र सांगली येथे एक लांछनास्पद घटना घडली. एका 75 वर्षाच्या वृद्ध महिलेला पोटच्या मुलांनीच बेघर केल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या 6 महिन्यापासून शांताबाई खोत या 75 वर्ष वृद्ध आईला कोण सांभाळणार यावरून मुलांमध्ये वाद सुरू असल्याने या वृद्ध महिलेची फरफट होत आहे. या वृद्ध आईला 3 मुले व 4 मुली असतानाही तिला उघड्यावर रात्र काढावी लागली. या तिघा भावांचा वाद विकोपाला गेल्याने एकाच ठिकाणी राहणाऱ्या या भावांनी आपण तिला का सांभाळावे यातून घराला कुलूप लावून कुटुंबासह निघून जाणे पसंत केले. तुम्हाला हे पॅरालिसिस झाले का? पॅरालिसिस या अर्धांगवळीचा झटका आले का? कधी झाले? दवाखान्यात नेल तो बरा. पुण्याचं काही पुण्याच्या पलीकडे. तुम्हाला मुलं किती? मुलं किती? पोरे किती? पोरं किती? लग्न पोर आहेत ना? 3 आहेत 4 आहेत. 3 4 मुली 4 नव 3 पोर आहे. 3 पोरं 4 पोरे आहेत. 4 पोरे. बर, तुम्हाला कोणच सांभाळत नाही? सोडून दिले. बर, काय सांभाळत नसे लोक? तर मला काय माहिती. बर, त्रास होते. त्यांना त्रास होते? कशा त्रास होते? मी राहत्यावरून. मग कुणालाच नकोय तुम्ही? होय, आधी सगळ्यांना पाहिजे होते. पाहिजे होते करते काम. पैसा होता जवळ. आता काम करायचं काय करायचं? आता काम करत होता म्हणून पाहिजे होते. आणि पैसा होता ना तुमच्याकडे खूप? मात्र कडाक्याच्या थंडीत वयाची 75 गाठलेली ही माऊली डोळ्यात अश्रू घेऊन आपली मुले येतील व आपल्याला घरात घेतील अशा भाबड्या आशेने दारातच बसून राहिली. अखेर शेजारी व नागरिकांनी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांना माहिती मिळताच त्यांनी या माऊलीला सावली बेघर निवारण केंद्रात पाठवले. वाढत्या आतंकवादी कारवायांवर पोलीस कसे तोंड देऊ शकतात याचं खरे खुले प्रात्यक्षिक पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकावर करण्यात आले. ही घटना पाहताच परिसरातील नागरिक भयभीत झाले. मात्र ही कवायत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पिंपरी चिंचवड येथे रेल्वे पोलिसांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. यामध्ये रेल्वे हायजॅक करणाऱ्या 2 आतंकवाद्यांना ठार करून 1 जिवंत आतंकवादी पकडण्यात आल्याचे मॉक ड्रिल करण्यात आले. यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच या प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांमध्ये एक सुरक्षिततेचे वातावरण तयार झाले. एविक्सन टीम 6 कमांडो के साथ मिल करके मूवमेंट करके युवकों को कोच से बाहर लेते हुए बाहर आ रही है. आईच्या हलगर्जीपणामुळे पुण्यातील आरोही कोहिडकर या 6 वर्षीय मुलीने लॉलीपॉप चॉकलेट दांडीसर गेल्याची घटना घडली. चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती जीवन मारण्याच्या दारात उभी आहे.
पुण्यातील एका आईच्या हलगर्जीपणामुळे तिची चिमुकली आरोही कोहिंडकरचा जीव धोक्यात आलाय. आरोहीला खाऊ म्हणून दिलेला लॉलीपॉप चॉकलेट तिने प्लास्टिकच्या दांडीसह गिळून टाकल्याची घटना घडली. ही बाब तिच्या आईच्या लक्षात येताच तातडीने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली व तिच्यावर उपचार सुरू केले. सध्या आरोहीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. ती जीवन मरणाच्या दारात उभी आहे. एकंदरीतच या घटनेवरून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाईप अराउंड एक 6 सेंटीमीटरची होती आणि स्टीफ होती. तर ती जाऊन आता पोटाच्या शेवटच्या पार्टमध्ये छोट्या आतड्यात जाणारच होती. त्याच्या आधी आपण ती पकडून काढलेली आहे बाहेर. जर ती छोट्या आतड्यामध्ये गेली असती तर छोटे आतडं त्याचे वेटोळे असतात भरपूर सारे. तर अँगलला थांबली आणि बरेच दिवस तशीच राहिली तर ती हळूहळू करून त्या आतड्याला छिद्र पाडू शकते. आणि छिद्र पडल्यानंतर जे पोटातली इन्फेक्शन असते किंवा जे आपण खातो त्या सगळ्या गोष्टी पोटात जातात आणि तिचे इन्फेक्शन पेरिटोनायटिस नावाचा प्रकार होतो की जो घातक असू शकतो. आतड्याला होल पडलं तर त्याच्यामध्ये जीवाला धोका नक्कीच होऊ शकतो. आता तिचं आपण ती पाईप काढली असल्यामुळं आता काही तिला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या पुढे काही तिला त्रास होईल असं मला वाटत नाही. पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत सदस्यांना बांधकाम आरोग्य व शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचारावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या सभेत बांधकाम आरोग्य व शिक्षण विभाग या विषयावर चर्चा झाली. सदस्यांनी या विषयांवरून बैठकीत चांगलाच गोंधळ निर्माण केला. अधिकारी कोणी? अधिकारी नाव अजून बघत आहे बघा. अधिकारी कोण होते? माने झालेल्या बैठकीत 267 ग्रामपंचायतीत 3000 कुंडे 17000 खरेदी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. एकंदरच सदस्यांनी विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सर्वांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान या सर्व गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विकास कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. फुगा फुगवण्याचा खेळ व केळ्याचा घास दोन चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरला. नागपूर येथील 6 वर्षीय चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू झालाय तर केळी श्वसन नलिकेत अडकल्याने श्वास गुदमरून एका मुलीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. आपण सर्वांनी लहानपणी नागपूर येथे आला. लहान मुले काय खातात याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपूर येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. मला जयस्वाल डॉक्टरकडे येऊन गेलो. ते त्यांनी सांगितलं तरी मानले नाही. म्हणून मेयोमध्ये घेऊन गेलो. मेयोमध्ये मी स्वतः हे होतो. त्यांनी डायरेक्ट एक्सपर्ट सांगितलं. पेरेंट्स को एक ही सलाह है कि वो तुरंत ही बच्चे को किसी भी नज़दीक के हॉस्पिटल में जहाँ ब्रोंकोस्कोपी की सुविधा हो वहाँ पर ले जाना चाहिए. फुगा फुगवणे व केळ्याचा घास या चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरला. तर दुसरी घटना नागपूर भंडारा रोड येथे घडली. 2.5 वर्षाची तिथी मिश्रा हिचा केळ्याचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला आहे. यावरून एकंदरच पालकांनी आपला मूल काय करतोय व कोणत्या खेळण्यासोबत खेळतोय याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिंदगी में सोच सकते कि केला भी और केला हमारे घर में सर वो खाती थी. जब मैं भी कभी कभी केला खाता था मैं उसको तोड़ के देता था वो खाती थी. पर केले के केला अगर उसके गले में अटका है तो ये अभी भी सर इस चीज पे हम लोगों को पूरे परिवार को और किसी भी हमारे मित्र को विश्वास नहीं हो रहा है सर. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.